नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे, तर चला स्पष्टीकरण करूया. ओल्ड पेन्शन स्कीम, सरकारचा मोठा निर्णय, 60 वर्षानंतर मिळणार पेन्शन. इथे बघा किती मिळणार पेन्शन. सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे, 60 वर्षानंतर मिळणार पेन्शन. इथे पहा किती मिळणार पेन्शन. ओल्ड पेन्शन स्कीम, सरकारचा मोठा निर्णय, 60 वर्षानंतर मिळणार पेन्शन. इथे बघा किती मिळणार. ओल्ड पेन्शन स्कीम, मित्रांनो, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ही असंघटित कामगाराच्या वृद्धत्व संरक्षणासाठी व सामाजिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारची योजना आहे. या असंघटित कामगारांमध्ये प्रामुख्याने घरगुती कामगार, पाथरी कामगार, मध्यान भोजन कामगार, हेड लोहार, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरकाम करणारे, धोबी, रिक्षाकाम करणारे, भूमिहीन कामगार, स्वयंरोजगार कामगार, कृषी कामगार, बांधकाम कामगार, विडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार, दृकश्राव्य कामगार आणि इतर समान व्यवसायाचे कामगार यांना जुनी पेन्शन योजना लागू केली असून जुन्या पेन्शन योजना देशातील सुमारे 42 कोटी असंघटित कामगारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेता येईल. 3000 किमान खात्रीशीर पेन्शन मिळेल आणि लाभार्थीचा मृत्यू झाल्यास लाभार्थीच्या जोडीदारास 50% पेन्शन मिळेल. कौटुंबिक पेन्शन म्हणून हे पेन्शन असेल. कौटुंबिक पेन्शन फक्त जोडीदारास लागू असते. या योजनेचा मुदतपूर्वीवर व्यक्तीला रुपयाचे मासिक पेन्शन मिळते. 3000 रुपयाचे पेन्शन मिळते. 3000 पेन्शन रक्कम ही पेन्शन धारकांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करते. ही योजना असंघटित कामगार क्षेत्रातील कामगारांसाठी समर्पित आहे, जे देशाचा सकल देशांतर्गत उत्पादनात 50% योगदान देत असतात. अशा कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू केल्यामुळे या योजनेमध्ये सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. या कामगारांसाठी सरकारचा हा मोठा निर्णय असेल, 60 वर्षानंतर मिळणार पेन्शन. हे त्यांना जे असंघटित कामगार आहेत आणि जे गलिच्छ व्यवसाय करतात अशा व्यक्तींसाठी ही योजना लागू केली आहे. मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.